महायुतीच्या सरकारमध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचं सरकार यावं अशा राजकीय विचारधारातून आम्ही सहभागी झाल्याच्यानंतर महायुतीची आज पहिली अभूतपूर्व बैठक या ठिकाणी होत आहे. याला संबोधित करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, सन्माननीय प्रफुल्लभाई चंद्रशेखरजी बावनकुळे, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराज आघाडीच्या मित्रपक्षाचे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते, सर्व सन्माननीय व्यासपीठ, लोकसभेतील आमचे सर्व सन्माननीय सदस्य, सहकारी, राजाच्या कानाकोपऱ्यातून महायुतीचे उपस्थित असलेले सर्व शिलेदार, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि जमलेले माझ्या तमाम महायुतीचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गुलाबराव तुम्हाला अनेक वर्ष एकत्रितपणाने भाषण करण्याची सवय होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच या व्यासपीठावर तुम्हाला उपस्थित राहता, तेव्हा तुमचं भाषण, तुमचं वक्तव्य त्या कालावधीमध्ये सहजगत्या तुम्ही एकत्रितपणाने काम करत आला. पण एका नवा विचार घेऊन ज्यावेळेला राज्यामध्ये आणि देशभरामध्ये काम करण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून घेतला, त्याला जरी पहिल्यांदा जरी उपस्थित राहत असलो तरी देवेंद्रजी मनात अजिबात अडचण नाही आणि बिलकुल संभ्रम आठवतो काही कारण नाही. एकदा विचारपूर्वक पावलं टाकण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याच्या नंतर विचाराची तफावत आणि वैचारिक वेगवेगळी भूमिका हे मनामध्ये येण्याचं काही कारण त्यानिमित्ताने असू शकतच नाही. उलट आपल्या सर्वांना गेला 1-2 महिन्याच्या कालावधीनंतर बराच कालावधी आपल्या तिघांकडनं गेला की आपण जमण्यासाठी थोडासा उशीर झाला. आता असा उशीर पुढच्या कालावधीमध्ये होणे नाही, कारण आपल्या सर्वांचं उद्दिष्ट 48-0 आहे. ते 48-0 उद्दिष्ट गाठायचं असेल तर वारंवार अशा पैकीच्या मेळाव्यांची गरज त्या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू. आज आपण पाहतो देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालं, जगाच्या पाठीवरचं एक वेगळं स्थान या देशाने निश्चितपणे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवलं आणि म्हणून चांद्रयान 3 ज्यावेळेला चंद्रावरती लँड झालं त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांची मुलाखत त्या ठिकाणी पाहिली. मला कळू शकत नाही ज्यावेळेला अंतराळामध्ये अशा पैकी झेप घेण्याचा प्रयत्न भारताने इतक्या प्रदर्भी कालावधीच्या नंतर यशस्वीपणाने केला तर जे कौतुक करायचं मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी दाखवायचा असतो. त्यांनी सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या धोरणाचा तो भाग आहे, जर का त्यांच्या धोरणाचा भाग असेल तर असेल, त्याच्यामध्ये दुमत असं काही कारण नाही. पण त्याच्यानंतर प्रत्येक पंतप्रधान महोदयांनी जे काही घेतलेले निर्णय, मग त्या निर्णयाच्या वेळेला सुद्धा आपण असंच बोललो का? लालबहादूर शास्त्रीजीने जय जवान जय किसानचा नारा देत या देशातल्या तमाम शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला, पण ती लालबहादूर शास्त्रीची एक वेगळी ओळख त्या कालावधीमध्ये झाली. इंदिराजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांचे तडके त्यावेळेला केले, रद्द केले. बांगलादेशाची निर्मिती करत असताना मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे, नेता मनाचा मोठा किती असू शकतो ते वाजपेयी साहेबांनी लोकसभेमध्ये म्हणून दाखवलं. दुर्गा माता म्हणून इंदिराजींचा त्यांनी त्यावेळेला उल्लेख केला. विरोधी पक्षामध्ये असलं तरी सुद्धा जे कार्य करतं त्या कार्याचा गौरव करण्याची मनाची मानसिकता त्या ठिकाणी दाखवायची. पण आपण त्याला म्हणालो नाही की पंडितजींच्या नेतृत्वाचा धोरणाचा तो विजय, राजूजींच्या नेतृत्वाने संगणकाचं युग देशभरामध्ये आणलं, पण त्यावेळेला असं कोण म्हटलं गेलं नाही. पण आज मात्र नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक बाब गौरवास्पद या देशाचा झाल्याच्या नंतर थोडंसं का होईना पण कौतुक करण्याची भूमिका घेतली गेली असती. राष्ट्रभक्त आणि देशभक्त म्हणून या देशाच्या बद्दल स्वाभिमान आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्याची जाणीव देशभरातल्या नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो. ठीक आहे, त्यांचा कार्यक्रम ठरला असेल तो त्यांच्याजवळ आहे. एका नव्या विचारातून, नव्या उमेदीतून आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करतो स्वाभाविकपणाने आपल्याला एकत्रित येऊन काम करायला लागेल. गुलाबराव तुम्ही म्हणाला ते खरं आहे की दीर्घकाळ तुम्ही राष्ट्रवादीशी लढत आला, दीर्घकाळ आम्ही सुद्धा रामदास भाई माझ्या मागेच बसले त्यांच्याशी लढत आलो, पण ते लढत गेलो तो इतिहास होऊन गेला. उद्याचं भवितव्य आणि उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर काल काय घडलं त्याच्यापेक्षा उद्याच्या उषाकालमध्ये काय जपलेलं आहे आणि जे घेऊन आम्हाला पुढची वाटचाल करायचं आहे त्या विचारावरती काम करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या साठी, महिला भगिनींसाठी, युवकांच्या साठी, बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि खरं आहे की
दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सहभागी झाल्याच्यानंतर थोडीफार अडचण कदाचित झाली असेल, संख्येमध्ये होते, पुढे काय काय वेळेला होत राहते, पण ज्या वेळेला एखादा व्यापक हेतू मनामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला कोणाच्या पदरात काय पडलं त्याच्यापेक्षा सामुदायिकरित्या विचार करत देशाच्या भवितव्यासाठी आणि या महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी आपण नेमकं काय करतो आहोत या विचाराची पुष्टी देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहेच, ते आव्हान यथार्थपणाने पेलण्याची हिंमत या संबंध प्रांगणामध्ये बसलेल्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनगटामध्ये निश्चितपणाने आहे, विचारामध्ये आहे, विचारातील स्पष्टता आहे. लोकांच्या पर्यंत जात आपण घेतलेला विचार योग्य पद्धतीने लोकांच्याकडून स्वीकृत करण्याची ताकद आपल्या सर्वांच्याकडे त्याकडे असल्याच्यामुळे येणारं भवितव्य आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. एका बाजूला दुष्काळाचं सावट आलेलं असतानाच राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी कामं त्या ठिकाणी केली जात आहेत. एक गतिमान सरकार म्हणून आपण त्या सरकारकडे त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहतो आहोत. टीका टिप्पणीपेक्षा सकारात्मक भूमिकेवरती एका विचारधारेवरती आपण सर्वांनी सामुदायिकरित्या काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित चांगल्या पैकी यश त्या ठिकाणी मिळू शकत आहे. लोकसभेपुरता सीमित हे नाही आहे. निश्चितपणाची भूमिका आहे की 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याच पद्धतीने आपण सर्वजण वाटचाल करू आणि आज देवेंद्रजी कदाचित 215 आपली संख्या असेल ती 225 पार नव्या कशी पार करायची त्या विचारातून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्या करण्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी कुठलाही पैसा संदेह कोणाच्या मनामध्ये राहू शकत नाही. काम आपल्याला सर्वांनाच करावं लागेल, जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती मनोभिरान कार्यकर्त्यांचं घडवा लागेल. खरं आहे की इतके दिवस परस्पर विरोधाच्या मध्ये लढल्याच्या नंतर मतदारांच्या मनामध्ये सुद्धा साशंकता निर्माण राहणार नाही याची खबरदारी आपल्याला सर्वांनाच घ्यावी लागेल. कारण आयुष्यात पहिला प्रथमच ज्या ज्या ठिकाणी कमळ चिन्हावरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदाराला मतदान करावं लागेल. आयुष्यात पहिला प्रथमच जिथे घड्याळाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील, मी पुन्हा जाणीवपूर्वक सांगतोय की आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती लढणार आहोत. त्याच्या माध्यमातून जे कोण उभा राहतील त्यांना त्या ठिकाणी मतदान करण्याची वेळ मतदारांच्या वरती येणार आहे. आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती सुद्धा उभा राहणारे जे जे कोण उमेदवार असतील त्यांना सुद्धा मतदान करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची होती. विचारपूर्वक पावलं टाकत असताना अगदी थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं एक अभियान त्या ठिकाणी सुरू आहे, घरापर्यंत तुम्ही पोहोचता. आम्हाला अशा पद्धतीने अशा व्यापक भूमिकेतून पोहोचण्याची कधी सवय नाही. इथे बसलेले समोर बसलेले अनेक सहकारी एकेकाळी आपण सर्वांनी एकत्रित काम केले, आता वेगवेगळ्या राजकीय भूमिकेमध्ये असलो तरी सुद्धा आता एक भूमिका निश्चितपणाने आपण सर्वांनी म्हणून ठरवलेली आहे. त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करावी लागेल. मी आज आश्वस्त करतो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महायुतीच्या माध्यमातून घेतले गेलेले निर्णय समाजाच्या व्यापक हिताचे निश्चितपणाने असतील, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा असतील. पाऊस गेल्याच्या नंतर आज काही दुष्काळजन्य परिस्थिती ज्या ज्या भागामध्ये झाली असतील त्याच्या वतीमध्ये असेल क्रांतिकारी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला की 1 रुपयाचं कवच विम्याचं कवच समंत शेतकऱ्याला देण्याचा निर्णय या देशाचा इतिहासात पहिला प्रथम कुणी घेतला तो महाराष्ट्राने घेतला आणि तो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाला त्याचाही उल्लेख करत आपण लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. हा कार्यक्रम तसा जसा आपण पोहोचवत राहू जनतेपर्यंत आपण स्पष्टपणे जाऊ त्याच्यातून एक वेगळा वातावरण निश्चितपणा निर्माण त्या ठिकाणी होऊ शकत आहे. हिंदी काय म्हणते याच्यापेक्षा आपण जनतेसाठी काय म्हणतो आणि काय करतो आहोत या गोष्टीवरती आपण भर ठेवण्याचा पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न केला. सरकारच्या माध्यमातून केल्या गेलेल्या प्रत्येक योजना त्या ठिकाणी पोहोचून त्या दृष्टिकोनातून आपण यशस्वी ठरू शकलो तर उदाचं भवितव्य केवळ आपणच या राज्याचं गतिमान पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो असा विश्वास या निमित्ताने वाटतोय. ती काही नेत्यांची भाषणं होणार आहेत, मी सुद्धा एकेकाळी देवेंद्रजी अर्थमंत्री राहिलो, त्या कालावधीमध्ये नियोजन आयोग होतो, आता नीती आयोग आहे. त्यामुळे नियोजन आयोगाचं महत्व राज्याच्या इतिहासात भवितव्यात विकासात किती मोठा असतं मला सुद्धा त्या कालावधीमध्ये अनुमान मिळालं. परवा नीती आयोग आपल्या राज्यामध्ये आलं, एक योग्य पैकी दिशा या संबंधात MMR रिजन, मुंबई म्हणजे MMR रिजन म्हणजे शेजारचा ठाणे जिल्हा असेल, माझा रायगड जिल्हा असेल, पलीकडचा पालघर असेल, हा सगळा MMR रिजनचा भाग आहे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये ज्यांना द्वेषाची राजकीय कावीळ झालेली आहे त्यांना महाराष्ट्रापासून मुंबई बाजूला काढण्याचं मार्ग बोलल्याशिवाय आपल्या मताचा थोडासा सुद्धा टक्का शिल्लक राहणार नाही अशा भयापोटी भयगंडापोटी असणारी काही माणसं एक वेगळा आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
मला विश्वास आहे की या त्रिमूर्तीच्या माध्यमातून घेतले गेलेले सगळे निर्णय महाराष्ट्राच्या मुंबईच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून असतील. संयुक्त महाराष्ट्राच्या सभेतून यशस्वीपणाने मिळवलेलं तुमचा आणि माझा महाराष्ट्र मुंबई सहित आपण आबादी ठेवू, पण देशामध्ये एक गौरवशाली राज्य म्हणून ठेवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करूया, एवढाच विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. प्रचंड असा उत्साह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. दोन तीन दिवस मीडियाला असं वाटत होतं की बँड्राच्या परिसरामध्ये चाललेल्या हॉटेलमधूनच महाराष्ट्राचं पुढचं काय होईल असं ठरलं जातं की काय, पण मला विश्वास आहे की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनगटामुळे उद्याचा महाराष्ट्र कोणा दिशेला जातो आहे त्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं. पुन्हा एकदा या सर्व नेत्यांचं आभार आणि अभिनंदन, आणि प्रचंड संख्येने आपण सर्व नेते या ठिकाणी आलात याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.